Good morning, students. We continue the lesson, the necklace, part first. Mathilda's husband was so much delighted. इतका तो आनंदित झाला. आता तो आनंदित होण्यासाठी वाज काय कारण होतं पा? The Minister of Education and Mrs. Georges Ramponneau request the pleasure of Mr. and Mrs. Loisel company at the ministry on the evening of Monday, January 8th. January 8th. What is the invitation? This is the invitation card for the party. Invitation card for the party. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन या त्यांच्या विभागामधील जॉर्जस रामपनू जे आहेत त्याने त्यांच्या घरी एक पार्टी आयोजित केली होती आणि या पार्टीमध्ये मॅडम लॉयझेल मॅथिल्डा लॉयझेल अँड हर हजबंड वॉज इन्व्हायटेड बोललो होतो वळण पार्टीला आणि मग एवढ्या मोठ्या पार्टीचं आमंत्रण मिळाल्यामुळं मॅथिल्डाचा नवरा खूप आनंद झाला होता की आपल्या पत्नीला या मोठ्या पार्टीमध्ये घेऊन जायचं म्हणून तो आनंदी झाला होता इतका त्याला आनंद झालेला होता आणि मग ही आनंदाची बातमी त्यानं आपल्या बायकोसमोर ते कार्ड ठेवलं इन्स्टेड ऑफ बिईंग डिलाइट टू बिकम हॅपी डिलाइट टू बिकम हॅपी आनंद होणे इन्स्टेड ऑफ बिईंग डिलाइटेड आनंदित म्हणजे हे सांगितल्यानंतर तिला आनंद झालाच नाही ऍज हर हजबंड हॅड होप्ड She threw the invitation on the table resentfully. She threw the invitation resentfully. म्हणजे नवरा एवढा आनंदान आलेला होता की तो सांगत होता की पार्टीच आमंत्रण आपल्याला आलंय मग ती कार्ड घेऊन तिनं तिरस्कार रिसेंटफुली विथ अ रिग्रेट और विथ अ हेट रिसेंटफुली तिनं ते तसंच तिरस्कारान ते टेबलवरती ते कार्ड ठेवलं मी तिला काही या गोष्टीचा आनंद झाला नाही अँड मटर्ड What do you want me to do with that? आता हे कार्ड घेऊन किंवा हे इन्व्हिटेशन घेऊन काय करणार आहे मी अरे क्वेश्चन त्याचा काय प्रश्न होता बघा काय करूया आमंत्रण आपल्याला मिळाले काय करायचं आपण अँड वॉट डू यू एक्सपेक्ट मी टू वियर ई पाय गो समजा आपण जर त्या पार्टीला जायचं म्हटलं आपण त्या पार्टीला जर जायचं म्हटलं तर मी काय परिधान करावं म्हणजे मी कोणता पोशाख घालावा कोणता ड्रेस कारण माझ्याकडे अशा प्रकारचे रिच ड्रेसेस भारीतले कपडे माझ्याकडे नाहीयेत ही हॅडन थॉट ऑफ दॅट मग तिच्या नवऱ्यानं या गोष्टीची विचार केला होता कल्पना केली नव्हती ही स्टॅमर्ड फंबल अडखळले स्टॅमर ही स्टॅमर्ड तो अडखळला वाय द ड्रेस यू गो विथ गो टू द थिएटर इन आपण थिएटरमध्ये जो ड्रेस घालून जातो तो तुझ्या नाही का आता अवेलेबल इट सीम्स व्हेरी नाईस टू मी खूप सुंदर ड्रेस आहे तो ही स्टॉप्ड स्टंड डिस्ट्रेस्ड टू सी हिज वाईफ क्राईंग आणि मग हे आमंत्रण कार्ड तिच्या समोर ठेवल्यानंतर त्याची पत्नी त्याच्या पत्नीकडे पाहिल्यानंतर ती निराश झाली होती आणि हिज वाईफ क्राईंग तिची पत्नी रडत होती तिच्या डोळ्यामध्ये अश्रू भरले होते ही स्टर्ड व्हॉट्स द मॅटर म्हणजे मी एवढी आनंदाची बातमी सांगितलेली आहे एवढं आपल्याला इन्व्हिटेशन मिळालेलं आहे मग नेमकं काय तुला झालंय लेट अस सी मॅथिल्डा ठीक आहे इकडे मांडलेस आपण काय करायचं बघा लेट अस सी मॅथिल्डा हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट बट ठीक आहे मला सांग की एखादा तुला चांगला ड्रेस आणायचं म्हणलं तर त्याची किंमत किती पर्यंत जाईल साधारणतः त्याची किंमत किती होईल शी थॉट फॉर अ मोमेंट तिने एका क्षणात आपल्या प्रश्न आपल्या पतीच्या प्रश्नावरती तिने काही क्षणभर विचार केला कम्प्युटिंग द कॉस्ट मनातल्या मनात किंमत मोजली अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाऊट अँड इमिजिएट रिफ्युजल मग आपला पती आपल्याला नकार देणार नाही आपल्या या ड्रेससाठी अशा पद्धतीचा विचार करून तिने ड्रेसची किंमत सांगितली इमिजिएट तात्काळ ऍट लास्ट सी आन्सर्ड हेझिटंटली आणि मग
अडकळत अडकळत हेजिडेंटली अडकळत उत्तर दिलं हेजिडेंटली आय डोंट नो एक्झॅक्टली बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 francs. जसं आपल्या इकडं रुपया नाणं जे घेतलं जातं म्हणजे आपल्या इकडं जे चलन आहे रुपयात तसं तिथलं जे चलन फ्रँक्स 400 francs. तर ते फ्रँक्स 400 francs ला तेवढ्या 400 francs ला हा ड्रेस बसेल असं तिनं सांगितलं. बट ट्रा सॉरी ही टर्न्ड अ लिटल पेल. एवढी किंमत ऐकल्यानंतर तो मात्र थोडासा एकदम त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पडले. बिकॉज ही हॅड बीन सेव्हिंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन फॉर हंटिंग समर इन द कंट्री नियर ननंत्रे. मग त्यानं बरोबर एवढेच पैसे साठवून तर शिकारीचा छंद होता. तर उन्हाळ्यातील शिकारीसाठी त्याने एवढे पैसे बाजूला काढून ठेवले होते साठवून ठेवले होते ते पैसे आता इकडे द्यावे लागणार. त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. विथ द फ्रेंड्स हाउ एव्हर ही सेड व्हेरी वेल आय कॅन गिव्ह यू 400 francs. ठीक आहे, क्षणाचा विचार न करता उत्तर देऊन टाकलं की ठीक आहे मी तुला एवढे फ्रँक्स देऊन टाकतो. बट ट्राय अँड गेट रिअली ब्युटिफुल ड्रेस. पण तू तुझ्यासाठी सुंदर असा छान असा ड्रेस घे. तुला पाहिजे तसा सुंदर असा ड्रेस तू घे. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर. बघता बघता त्या पार्टीचा दिवस ज्या पार्टीला ते जाणार होते 18 जानेवारीसाठी तो दिवस जवळ आला. अँड मॅडम लॉयझेल सीम्ड सॅड रेस्टलेस अँक्शियस दो हर ड्रेस वॉज रेडी. आता तिला तिची जी मागणी होती की मला सुंदर असा छानसा ड्रेस पाहिजे ती मागणी तिच्या नवऱ्यानं पूर्ण केली. तरी सुद्धा आज म्हणजे तो दिवस जळला म्हणून तिच्या चेहऱ्यावरती आनंद नव्हता. सीम्ड सॅड म्हटले सॅड ती निराश होती नाराज होती दुःखीच होती रेस्टलेस अस्वस्थ वाटत होती अँक्शियस चिंतातूर. अँक्शियस मीन्स चिंतातूर. दो हर ड्रेस वॉझ तिचा ड्रेस तयार झालेला होता तरी सुद्धा ती तिच्या चेहऱ्यावरती आनंदाचे भाव नव्हते. वन इव्हिनिंग हर हजबंड सेड टू हर व्हॉट्स द मॅटर. अजूनही तू दुःखी दिसतेस किंवा अजूनही तुझ्या चेहऱ्यावरती आनंद नाहीये काय नेमकं झालंय. यू हॅव बीन ऍक्टिंग स्ट्रेंज दीज लास्ट 3 days. गेली 2-3 दिवस झालं बघतोय की तू थोडीशी विचित्र वागतेस किंवा तुझ्या तुझे भाव बदललेले आहेत. शी रिप्लायड आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स. तिचं आता दुसरं उत्तर होतं पण की मी थोडी नाराज आहे कारण माझ्याकडे आता दागिना एखादा नाहीये. माझ्याकडं दागिना आहे नॉट अ सिंगल स्टोन टू वियर. एखादा खडा जरी गळ्यात घालायचं म्हटलं तरी सुद्धा माझ्या गळ्यात काही नाही. आय वुड रादर नॉट टू गो टू द पार्टी. त्याच्यापेक्षा मी असं करते की मी पार्टीलाच येत नाही. मी पार्टीला येत नाही असं सांगून टाकलं. थँक्यू.